दीदी के साथ भागकर पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने। सूरज और उनके साथ निखिल ये जोड़ी मैदान के भीतर नजर आते हुए पारी की शुरुआत करने के लिए। मुकाबले की अगर बात की जाए तो आज के दिन का पहला मुकाबला टॉस जीता था वहां पर पीएफसी वाली टीम ने। दीपराज अपन प्लेइंग लिस्ट घेऊन या कृपया। दीपराज इस बार बेहतरीन गेंद वहां पर चकमा देकर गेंद चली गई विकेट कीपर के दस्तरों में। खेलना चाहते थे बल्लेबाज निखिल लेकिन बल्ले का वहां पर अंदरूनी किनारा जो कि गेंद ने लिया और विकेट कीपर के दस्तरों में गेंद समा गई बगैर किसी रन से। एक नुकसान मात्र वहां पर हुआ जो कि निखिल की विकेट गिरी वहां पर। पारी के दूसरी ही गेंद के ऊपर विकेट चटकाने में सफल रहे वहां पर गेंदबाज। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन वहां पर नजर आता हुआ पीएफसी वाले अपना अतिरिक्त खेलाड़ू ट्वेल्थ मैन पीएफसी वाले ट्वेल्थ मैन कृपया कमेंट बॉक्स मध्ये पाठवा। शुमरटा स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब नावेलिम साकली गोवा आयोजित एक बेहतरीन प्रतियोगिता इस मैदान के भीतर नजर आते हुए। आज इस प्रतियोगिता का चौथा दिन पहला मुकाबला जो कि चौथे दिन का टॉस जीता वहां पर पीएफसी वाले टीम ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और सामने वाली टीम को पहले न्योता दिया बल्लेबाजी करने का। कपिल गेंदबाज के मोर्चे के ऊपर अगली गेंद लेकर इस बार बेहतरीन गेंद। गेंद और बल्ले का सही संपर्क हुआ नहीं गेंद खड़ी रहती हुई वहां पर कैच होने का संभव। खिलाड़ी गेंद के नीचे बेहतरीन कॉट वहां पर लपक लिया पारी जो कि हुई समाप्त। नए बल्लेबाज मैदान के भीतर गए थे पहले ही गेंद के ऊपर एक जोरदार स्ट्रोक लगाने का प्रयास वहां पर हुआ लेकिन गेंद और बल्ले का संपर्क शायद बेहतरीन तरीके से हुआ नहीं और विकेट का पतन लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरा विकेट गिरा जो कि बल्लेबाज सनम की पारी हुई समाप्त। तीन गेंदों का खेल समाप्त रन संख्या एक रन के ऊपर दो विकेटों के नुकसान के बाद वहां पर खराब पारी वहां पर नजर आते हुए खराब बल्लेबाजी का प्रदर्शन। डीजे कपिल गेंदबाज के मोर्चे के ऊपर है वहां पर दो झटके दिए और गेंदबाज के मोर्चे के ऊपर फिर से एक बार पटकी हुई गेंद जोर का स्ट्रोक वहां पर स्क्वायर लेग क्षेत्र में बल्लेबाज सूरज के बल्ले से निकला गेंद चल गई गोली की रफ्तार से सीमा रेखा बाहर। कुल मिलाकर चार रन मिले इस गेंद के ऊपर और इन चार रनों के बदौलत रन संख्या आगे बढ़ी जो कि पांच रनों के ऊपर। डीजे बल्लेबाज का प्रदर्शन जो कि युवा बल्लेबाज सूरज की ओर से नजर आता हुआ। इसके पहले गेंद के ऊपर चौका हासिल किया था लेकिन उसके बाद ढीले हाथों से गेंद को खेला सम्मान बख्श किया वहां पर और सूझबूझ बड़े बड़ी बल्लेबाज का प्रदर्शन जो कि नजर आता हुआ। एक स्ट्रोक लगाने के बाद दूसरी गेंद के ऊपर हल्के हाथों से गेंद को खेला जाए उसके बाद आने वाली गेंदों के ऊपर बड़े प्रहार किए जाए ये सोच लेकर वहां पर बल्लेबाज के मोर्चे के ऊपर उतरे हैं जो कि युवा बल्लेबाज सलामी के बल्लेबाज की हैसियत के साथ मैदान के भीतर गए थे जो कि सूरज नाम के।
इस बार बेहतरीन गेंद आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश वहां पर हुई थी, कुछ हद तक शॉर्ट गेंद थी, पुल लगाने का प्रयास जो कि बल्लेबाज की ओर से हुआ था। ओवर की हुई समाप्ति, छह गेंदों का खेल हुआ समाप्त। पहली पारी की छह गेंदों का खेल समाप्त होने के बाद रन संख्या कुल मिलाकर पहुंची जो कि छह रनों के ऊपर। एक रुपेश पहले ओवर बेहतरीन घटी वहां पर, पहले ओवर की समाप्ति हुई, दो विकेट जरूर बिखरी लेकिन एक छोर के ऊपर से सूरज नाम के बल्लेबाज की बेहतरीन पारी देखने को मिली। एक चौका वहां पर अब तक लगाकर छह गेंद छह रनों के ऊपर बल्लेबाज कर रहे सूरज नाम के बल्लेबाज। और दूसरी ओवर की शुरुआत वहां पर नजर आते रुपेश नाम के गेंदबाज, इस बार बेहतरीन ढंग के साथ गेंद को खेला। गेंद और बल्ले का सही संपर्क, घुटना वहां पर टेका था, निश्चित रूप से एक स्वीप स्ट्रोक लगाया वहां पर, गेंद वहां पर चली गई गोली की रफ्तार के साथ काउ कॉर्नर के क्षेत्र के सिर के ऊपर से गेंद सीमा रेखा बाहर छह रनों के लिए। और इन छह रनों की बदौलत रन संख्या कुल मिलाकर आगे बढ़ी जो कि 12 रन स्कोरबोर्ड के खाते में। ऊपर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जो कि युवा बल्लेबाज जिनके बल्ले में क्षमता है, ताकत है बड़े रन बनाने की, वह सूरज नाम के बल्लेबाज बेहतरीन पारी को अंजाम देते हुए इस बार फिर से एक बार वही सोच थी, घुटकर खेलने का प्रयास जरूर किया था, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, गेंद जो कि शरीर के ऊपर टकराई उनके और निश्चित रूप से गेंद के ऊपर कोई रन नहीं, गेंद चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान के साथ। दूसरा ओवर प्रगति के ऊपर चलता हुआ, पहले गेंद के ऊपर छक्का जरूर लगा, इस बार हल्के हाथों से धीमे हाथों से खेला हुआ स्ट्रोक वहां पर आसानी के साथ एक रन वहां पर निकलेगा, एक रन वहां पर जिकी मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए कुल मिलाकर रन संख्या पहुंची जो कि 13 रनों के ऊपर। दूसरी ओवर की तीन गेंदों का खेल समाप्त होने के बाद एक चोर के ऊपर से निखिल ने पारी की शुरुआत की थी, निखिल जो कि नाकाम रहे थे, गेंद के ऊपर बड़ा स्कोर लगाने का प्रयास किया था, पहले ही गेंद के ऊपर आउट हुए थे। उसके बाद नए बल्लेबाज जो कि सनम मैदान के भीतर गए वो भी आउट हुए और उनके बाद नए बल्लेबाज अब मात्र मैदान के भीतर। इस बार बेहतरीन गेंद स्ट्रोक लगाने का प्रयास ऑफसाइड की दिशा में जरूर हुआ लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान के साथ। गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, डॉट गेंद और अगली गेंद लेकर गेंदबाज फिर से एक बार, इस बार बेहतरीन गेंद खोद कर निकला, हेलीकॉप्टर का स्ट्रोक वहां पर चला देखने को मिलता हुआ, कवर्स के क्षेत्र में गेंद इस बार नजर आते हुए, वन बाउंस टू बाउंस गेंद चली गई सीमा रेखा के बाहर जो कि गोली के रफ्तार के साथ गेंद चली गई चार रनों के लिए। डीजे कुल मिलाकर 17 रन स्कोरबोर्ड के खाते में। इस बार लोफुल टॉस गेंद, बेहतरीन स्ट्रोक वहां पर नजर आता हुआ, खिलाड़ी वहां पर शायद मौजूद है, गेंद के ऊपर आते तब तक दो रन वहां पर भागकर निकलते हुए दोनों ही बल्लेबाज, तीसरे रन का प्रयास नहीं केवल दोनों रनों के ऊपर संतुष्ट रहेंगे और इन दो रनों के साथ साथ रन संख्या को आगे बढ़ाते हुए रन संख्या कुल मिलाकर पहुंची जो कि 19 रनों के ऊपर। पहले ओवर में निकले 6 रन, उसके बाद दूसरे ओवर में निकले 13 रन। डीजे बोलो नेम दीपेश दो ओवर की समाप्ति हुई, 12 गेंदों का खेल हुआ समाप्त, दो विकेटों के नुकसान के ऊपर 19 रन स्कोरबोर्ड के खाते में। आने वाली इस ओवर की छह गेंदों का खेल, उसके बाद तीन ओवर का खेल बाकी।
बेहतरीन गेंद, शॉर्ट गेंद पुल लगाने का प्रयास हुआ था, गेंद चली गई मिड विकेट क्षेत्र में, एक रन वहां पर भागकर निकलता हुआ दोनों ही बल्लेबाजों की ओर से, एक रन केवल निकला, एक रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ी, कुल मिलाकर पहुंची जो कि 20 रनों के ऊपर। मुकाबले की अगर बात की जाए, टॉस जीता था पीएफसी बाली टीम ने, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और बल्लेबाजी करते वक्त जरूर दो विकेटें बिखरी, पहले ओवर में 6 रन बने, उसके बाद 13 रन बने और उसके बाद तीसरी ओवर निकलते हुए इस मुकाबले की, तीसरी ओवर के आगाज में गेंदबाज के मोर्चे के ऊपर दीपेश स्ट्राइकर के ऊपर अब मात्र बल्लेबाज जो कि अनुरेश नजर आते हुए, अगली गेंद शॉर्ट गेंद रिवर्सिप का स्ट्रोक लगाने का प्रयास जरूर हुआ था, गेंद और बल्ले का संपर्क वहां पर हुआ नहीं, विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई बगैर किसी रन से, यानी कि गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, डॉट गेंद नजर आते हुए रन संख्या रुकते हुए केवल 20 रनों के ऊपर। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर फिर से एक बार दीपेश, शॉर्ट गेंद पटकी हुई गेंद, लगातार दो गेंदों के ऊपर बीट कर दिया वहां पर बल्लेबाज को, इस बार डेट गेंद का इशारा वहां पर नजर आता हुआ। डेड गेंद का इशारा वहां पर नजर आता हुआ, यानी कि इस गेंद के ऊपर फिर से एक बार गेंद फेंकनी पड़ेगी, गेंदबाज फिर से एक बार तैयार, गेंदबाज के मोर्चे के ऊपर शॉर्ट गेंद, फिर से एक बार पुल लगाने का प्रयास, सही तरह की गेंद आई नहीं बल्ले के ऊपर, शायद उनके शरीर के ऊपर टकराई, वहां पर चोटिल नजर आते हुए खिलाड़ी, गेंद शायद उनके मुंह के ऊपर लगी है, वहां पर निश्चित रूप से कुछ हद तक दर्द महसूस करेंगे जो कि बल्लेबाज अनुरेश नाम के। मुकाबला जो कि आज के दिन, आज का दिन जो कि चौथा दिन नजर आता हुआ, चौथे दिन के पहले मुकाबले की बात यहाँ पर नजर आते हुए, पहले दिन चौथे दिन का पहला मुकाबला जो कि एक छोर के ऊपर से वहां पर नजर आते हुए दोनों ही बल्लेबाज जो कि अनुरेश और उनके साथ साथ सूरज नाम के। हेलो, तीसरी ओवर की तीन गेंदों का खेल हुआ है, समाप्त, रन संख्या पहुंची है जो कि 20 रनों के ऊपर। एक छोर के ऊपर बल्लेबाजी कर रहे सूरज नाम के बल्लेबाज डटकर बल्लेबाजी करते हुए एक छक्का लगाया, एक चौके के साथ साथ बेहतरीन पारी को अंजाम देते हुए सूरज। लेकिन दूसरे छोर के ऊपर जो नए बल्लेबाज मैदान के भीतर गए थे अनुरेश, उनके ऊपर, उनके मुंह के ऊपर, शायद नाक के ऊपर गेंद लग गई, यानी कि चोटिल हुए, वहां पर कुछ हद तक दर्द महसूस करते हुए नजर आते हुए। आने वाली कुछ गेंदों का खेल बाकी, कितना, कितने रन बनाएंगे बल्लेबाज और कितने रनों का लक्ष्य रखेंगे जो कि सामने वाली टीम पीएफसी बाली टीम के सामने, ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल तो इस ओवर की तीन गेंदों का खेल है बाकी, साइकिन के ऊपर शायद नए बल्लेबाज जो कि अनिकेत देसाई नाम के नजर आते हुए, चोटिल हुए खिलाड़ी, उनके बाद उनकी जगह के ऊपर नए बल्लेबाज जो कि अनिकेत नजर आते हुए, अनिकेत देसाई जिनके पास बेहतरीन क्रिकेट खेलने का अनुभव है, काफी क्रिकेट खेला है उन्होंने, दमकम है अनिकेत के पास, वो अनिकेत जो कि बल्लेबाज के मोर्चे के ऊपर नजर आते हुए अनुरेश की जगह लेने के लिए। एक छोर के ऊपर सूरज जो कि 9 स्ट्राइक इनके ऊपर अब तक बेहतरीन पारी को अंजाम दिया है, वो सूरज 9 स्ट्राइक इनके ऊपर, स्ट्राइक इनके ऊपर अनिकेत।
बेहतरीन गेंद, फिर से एक बार पुल लगाने का प्रयास, गेंद और बल्ले का सही संपर्क हुआ नहीं था, स्क्वायर लेग क्षेत्र में गेंद चली गई, एक रन वहां पर भागकर निकला, दूसरे रन का प्रयास नहीं, केवल एक ही रन के ऊपर संतुष्ट रहते हुए दोनों ही बल्लेबाज एक रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ाते हुए 21 रनों के ऊपर, जो कि तीसरे ओवर का खेल प्रगति के ऊपर चलता हुआ नजर आता हुआ। आरबी गुड़गांव टीम एक बेहतरीन टीम है जिनके पास काफी अनुभव है क्रिकेट खेलने का, काफी टूर्नामेंट में उन्होंने क्रिकेट खेला है बेहतरीन ढंग के साथ। इस बार फिर से एक बार दोरकस स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, अंपायर जी की ओर से गेंद के ऊपर वाइड होने का इशारा, लिस्टिक के बाहर गेंद, गेंद के ऊपर एक रन निकला जो कि अतिरिक्त के तहत, और एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए कुल मिलाकर 22 रनों के ऊपर 22 रन स्कोरबोर्ड के खाते में। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर फिर से एक बार दीपेश बेहतरीन गेंद, हल्के हाथों से गेंद के ऊपर स्ट्रोक खेला, वहां पर सूरज ने एक रन लिया, वहां पर एक रन के साथ साथ रन संख्या को आगे बढ़ाया, एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर पहुंची जो कि कुल मिलाकर 23 रन स्कोरबोर्ड के खाते में, 2 विकेटों के नुकसान के ऊपर, और एक बल्लेबाज जो कि रिटायर्ड हड के रूप में मैदान के बाहर जाने के बाद नई जोड़ी मैदान के भीतर टिकती हुई, जो कि सूरज और उनके साथ साथ अनिकेत देसाई के, अनिकेत देसाई स्ट्राइक इनके ऊपर। इस बार फिर से एक बार स्ट्रोक लगाने का प्रयास, अंपायर के पास मांग वहां पर वाइड के लिए, लेकिन अंपायर ने ना कहा, यानी कि डॉट गेंद का इशारा वहां पर नजर आता हुआ, डॉट गेंद जो कि समाप्त हुई, शायद ओवर की हुई समाप्ति, 3 ओवर 18 गेंदों का खेल हुआ समाप्त, और 18 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या रुकी जो कि 2 विकेटों के नुकसान के ऊपर 23 रनों के ऊपर पहले बल्लेबाजी करते वक्त आरवी गुड़गांव टीम। डीजे के ऊपर 2 विकेटों के नुकसान के ऊपर छत्रपति चषक ऑर्गेनाइज बाय शिव मराठा स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब नावेलिम साक्री गोवा। We've seen some fascinating cricket right throughout the last 3 days, and this is the day 4 now. What a wonderful game it was. The big quarter-final match that was played yesterday between the two sides, the two big sides, Ganpati Warriors Usgav and Dhruv Parsem. Looked like Ganpati Warriors was easing towards a win. But Sahil Arulkar changed the game around. In favor of Dhruv Parsem, and booked that spot in the semi-finals yesterday. He scored 50 of just 14 deliveries. What an innings that was. What a wonderful knock we saw from Sahil Arulkar yesterday. And again, another big encounter going on today. As we see a big hit coming out of Aniket Desai's bat. That was right in the slot for him. And superbly timed for a massive six over the bowler's head. Well, this is wonderful timing here from Aniket Desai. Now PFC Bali, they've kept them down to just the score of 32 runs. Suraj is a well-set batsman now. Aniket has just joined him. Suraj, I think it's high time now for him to take the charge.
just the last 12 balls remaining of their innings. The defensive shots won't help now. PFC Bali, bowler name please. Rupesh will bowl the fifth over. It's a good shot, but no timing at all. And they will settle down for again a single. Well, this is poor running. Absolutely poor running between the wickets. Well, you don't see that very often from the side of RV Korgaon. Dipesh is the bowler, in fact. And this has been really very good bowling performance so far. Shot again. No timing again. And it will fall safely. Well, that should be a couple of runs easily. I guess they've missed out on at least 4 to 5 occasions now, RV Korgaon. The score should have been somewhere close to 40 had they taken those, had they converted those singles into doubles. But still, Aniket Desai is a very capable batsman. Again, a big strike. And straight into the hands of the fielder at long off. Just another single. Oh, and they sneak in another run. Well, this is good running between the wickets. Very smart thinking here from Aniket Desai. You've got to run. You've got to take those singles and doubles. Good, smart presence of mind here from Aniket Desai. Suraj, he needs to get going now. That's a good strike. And he has timed it all right. Oh, what a square leg this time for a massive six. Wonderful shot here. Beautifully timed. The wonderful art of wrist work. And that has paid him the dividends in the form of a maximum. That's a good shot. It was an over-pitch delivery this time from Dipesh. And on the legs of Suraj Urf Bhau. Short ball again. And he has pulled it again. Well, this is good batting. Good intent shown here by Suraj. Couple of short balls. Half trackers. And they get 10 runs out of the last two deliveries. Well, this is good batting here. And score moves on to 48 runs. 48 runs after 5 overs. Well, this is turning out to be a very good comeback now from RV Korgaon. Can they get another 15 runs maybe? Or maybe even more than that? That will lead them to a very good total. They have got a very good bowling lineup as well. The next match will be played between Ganpati Warriors Dharbandora and ASC Harvalem. Requesting captains of both the sides to kindly come for a toss. Kindly report at the commentary box. Ganpati Warriors Dharbandora and ASC Harvalem. It's gone up in the air. And again, just a single. Suraj has looked good. The last couple of deliveries, a 6 and a 4 for him. Both of the short deliveries. He's a very strong player of the Lakeside. He's a young talent. Plays leather ball cricket as well.
There is another shot coming out of his bat. And a superb strike. What a strike that is. That's gone out of here. And once again, magnificent strike here from Suraj. He gets going now. Suraj is looking good. Looking for that switch hit. Couldn't connect it. A swing and a miss this time for Suraj. Score is 55 runs. Full toss. He spread it in the gap. No. Oh, they're running for a second run. And this is good cricket. This is very good running between the wickets. Aniket Desai and Suraj. Score moves on to 57 runs. Still two more balls to be bowled. Can he find one big strike? It's been really very good comeback from Anand. He hasn't given away anything on the onside. And another Yorker line delivery. Very good comeback here from Anand. After considering that six off the over pitch delivery on the onside. He really has bowled very well. Hasn't given away anything. Aniket Desai. Can he finish it off on in style? Last ball of their innings. Overpitched. He's put it. And should be a couple of runs. In fact, yes, it will only be a couple. So end of 6 overs. Good cricket from both sides. Leaded by Mahesh Baidkar. The right arm quick from RV Kurgao. He will be the one to watch out for now. If he can provide them with the kind of a start they need, maybe an early breakthrough, a couple of wickets, a few dot balls, then we can have a game on here. Over to Sachin Sawant for next 3 overs.
आर्ट्स एंड कल्चरल क्लब नवेलिम गोवा यांच्या वतीने शिव मराठा चषक 2021 या रोमहर्षक आणि सुंदर स्पर्धेत विनंती आहे पीएफसी भाली संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण कृपया समजून कक्षामध्ये या पीएफसी भाली संघ आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा तसेच अरवी कोरगाव संघ आपला ही 12th मॅन कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अरवी कोरगाव संघ आपला 12th मॅन पेप्सी बाली संघ बॉलर कोण रे शिव मराठा स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब नावेलिम गोवा यांच्या वतीने एक सुंदर आणि रोमहर्षक स्पर्धा शिवछत्रपती चषक 2021 या रोमहर्षक स्पर्धेत तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत समोरच्या कक्षामधून मी स्वतः समालोचक सचिन सावंत आणि माझ्या समवेत आमचे साथी समालोचक सन्माननीय प्रतीक अमणेकर यांच्या वतीनं पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत एक सुंदर आणि रोमहर्षक स्पर्धा या नावेलिमच्या मैदानावरती पाहायला मिळते एकसष्ट धावांच्या वरचा पाठलाग करताना कृष्णा हा फलंदाज स्ट्रायकरवरती पहिला वहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय निश्चित चेंडू येतोय स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत बहुधा एक धाव मात्र ही सहजासहजी पूर्ण करतायत ते दोनही फलंदाज एका बाजूनं कृष्णा आणि गोविंद ही जोडी मैदानात पाहायला मिळते डावाची सुरुवात करतायत एकसष्ट धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी तर प्रतिस्पर्धी संघ अरवी कोरगाव संघाच्या वतीनं 61 धावांचा आव्हानाचा बचाव करावा या हेतूनं गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय तो अंकुश हा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती एक अंकुश ठेवावा सहा षटकात 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हा सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला न करू द्यावा या हेतूनं गोलंदाज अंकुश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन अनुषचा पुढील चेंडू सुरेख पाहायला मिळतोय निश्चित चेंडू येतोय सीमारेषे लगत चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय चौकार असल्याचा एक सुरेख फटका नेत्रदीपक फटका कॉपी बुक स्टाईलचा फटका पाहायला मिळतोय तो पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय तब्बल चौकारासाठी आणि हा चौकार मात्र सांघिक धावफलक जवळपास नेऊन ठेवतोय तो पाच धावांवरती अनुष हा गोलंदाजी बारकवरती सुरेख गोलंदाजी साकारतोय अनुष पहिला वेळेला चेंडू सुरेख होता त्यानंतर काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा याही वेळेस सुंदर चेंडू तेवढाच सुरेख फटका कटचा फटका लेटकट पाहायला मिळतो एक दर्जेदार फटका एक धाव मात्र केवळ या चेंडूवरती आणि या एके धावेशी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसावतोय धावफलक मात्र पुढे सरसावतो धावफलक पोहोचतोय तब्बल सहा धावा धावफलकावरती सामन्याचा विचार करायचा गेला तर नाणेफेक जिंकली होती पीएफसी भाली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रण दिलं फलंदाजीचं आणि त्या आमंत्रणात अरवी कोरगाव संघ सहा षटकात 10 सरासरीने 60 धावा बनवत 61 धावांचं आव्हान मात्र ठेवतोय तो पीएफसी भाली संघाविरुद्ध एससी हर्बोलियम कॅप्टन विनंती आहे की आपण कृपया नाणेफेकीसाठी या टॉससाठी यायचंय एससी हर्बोलियम कॅप्टन्स कृपया टॉससाठी या
अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जकडून ठेवतोय. गोलंदाजीत मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळते ती गोलंदाज अनुष याचे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतंय, गती परिवर्तन पाहायला मिळतंय, परंतु पिकअपचा सुंदर फटका, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण बहुधा पाहायला मिळतंय, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणात काय होतंय, कशा प्रकारे काय घडलं, रचिताचं थर्ड अंपायरचा सल्ला मात्र घेतील आमचे पंच. रचिता चेंडूवरती काय घडलंय, चेंडू सीमारेषी लगत गेला आहे की पंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय खेळाडू सूरज गावड्याचं. ज्या प्रकारचं योगदान हे फलंदाजीत दिलं, एका डाव्या हाताच्या फलंदाजानं संघ अडचणीत होता, जवळ एका धावेवरती दोन गडी बाद झाले होते पहिल्या डावात, आणि त्यावेळी सूरज गावड्याने ज्या प्रकारची फलंदाजी केली त्याच प्रकारचे योगदान मात्र हे क्षेत्ररक्षणात बहुधा त्याच्याकडून पाहायला मिळतंय. आणि त्याचा सुंदर एफर्ट बहुधा 100% एफर्ट मात्र आपला देतो या सामन्यात, आणि त्याच्याच जोरावरती बहुधा फलंदाजाला बाद करण्यात यश मात्र प्राप्त होतंय ते झेलबादच्या रूपात. एक सुंदर फटका निश्चितच होता, चेंज ऑफ द पेस होतं, गती परिवर्तन झालं होतं, परंतु त्यानंतर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण घडतंय, आणि त्या सुरेख क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र फलंदाज बहुधा झेलबादच्या रूपात बाद होतोय, तंबूत परततोय, आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय.
स्वप्नेश हा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइकिंग वरती सज्ज होतोय. अनुष या गोलंदाजी मार्क वरती अचूक टप्प्याची गोलंदाजी. अनुष आतापर्यंत साकारतोय प्रतिस्पर्धी संघाला एक धक्का देण्यास तो यश प्राप्त होतोय. तर एका कमी धावसंख्येवरती म्हणजे 6 धावांवरती रोखतोय तो अनुष हा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघ पीएफसी बाली संघाला. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील आणि ते चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज अनुष. क्षेत्रशी सजावट ही वारंवार बदलली जाते. डाव्या व उजव्या हाताचं फलंदाजीचं मैदानात हे कॉम्बिनेशन आणि हे कॉम्बिनेशन मात्र क्षेत्र वारंवार व्यूहरचनेत काहीसा बदल करण्यास बहुधा कारणीभूत ठरत आहेत. ते क्षेत्ररक्षक गोलंदाज अनुष हा पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र सुंदर चेंडू बहुधा बॅटची बाहेरची कड चेंडू घेतोय विकेट किपर अनिकेतच्या हातात चेंडू विसावतोय आणि कुठचीही चूक न करता अनिकेत चेंडूला विसाव देतोय म्हणजेच दुसरा गडी बाद होतोय. पहिल्या षटकादरम्यान एका 6 धावसंख्येवरती म्हणजेच कमी धावसंख्येवरती 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महत्वपूर्ण आहे. दोन फलंदाज तंबूच्या दिशेने परततायत आणि सांघिक धावफलक एका कमी धावसंख्येवरती स्थिरावतोय तो 6 धावांवरती 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. डीजे ट्वेल्थ मॅन अरवी कोरगाव संघ. अरवी कोरगाव संघ आपला 12वा खेळाडू कृपया कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. एकसष्ट धावा एक मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकात मात्र कशी हाराखिरी करतायत ते सलामीचे फलंदाज. दोन मोठे फटके मारण्याचे प्रयत्न होते त्या प्रयत्नात बहुधा अपयश निर्माण होत आहे आणि फलंदाज जलबाच्या रूपात बाद होत आहेत आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानात आता मात्र सज्ज होतोय. तो एका बाजूनं फलंदाज रुपेश या फलंदाजीत सज्ज होतोय तर दुसऱ्या बाजूनं सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात तो काही वेळेस झेल घेण्याचा संधी. सुरेख क्षेत्ररक्षण ज्या जागी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध ठेवला होता एक व्यूहरचना रचली होती रणनीतीबद्ध गोलंदाजी मात्र पाहायला मिळते गोलंदाजाची आणि ज्या ठिकाणी व्यूहरचना रचली होती त्या ठिकाणी त्या जाळ्यात त्या सापळ्यात फलंदाज अडकतोय. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. काहीशी हाराखिरी पाहायला मिळते म्हणजे जवळपास 3 फलंदाज हे बाद होत आहेत तंबूत परत आहेत. 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ 6 धावा धावफल कवरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाजी मैदानात वर्णी लागते. 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काहीशी हाराखिरी आणि गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. यावेळेस सुंदर चेंडू याही वेळेस झेलची सिनंदी आणि याही वेळेस एक सुरेख झेल टिपला जातोय. अनिकेत देसाई मात्र एक सुंदर झेल टिपतोय डाईव लगावतोय आणि मात्र या चेंडूवरती एक सुरेख झेल टिपतोय. फलंदाजी खेळी होते संपुष्टात. नवोदित फलंदाज जो मैदानात गेला होता तो फलंदाज बाद होतोय तंबूत परततोय आणि मात्र काहीसे 4 धक्के बसत आहेत ते केवळ 6 धावांवरती. डीजे
चार फलंदाज महत्वपूर्ण फलंदाजांच्या फलंदाजांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी होती. ते फलंदाज कैसे बाद होत आहेत, तंबूत परत आहेत, हाराकिरी पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र आता नवोदित फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय, तो सदानंद हा फलंदाज. एका बाजूनं रुपेश हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, रुपेशच्या समोर गड्यांची पडझड ही पाहायला मिळतोय, परंतु स्वतःवरती संयम आणि विश्वास ठेवत मात्र रुपेश हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तर एका बाजूनं नवोदित फलंदाज सदानंद ऑन हॅट्रिक, गोलंदाज हॅट्रिक घेण्याची संधी, चेंडू बराच वेळ हवेत, झेल जर टिपला तर हॅट्रिक ही पूर्ण होईल. आणि या ठिकाणी मात्र बहुधा हॅट्रिक ही पूर्ण होते, म्हणजे सलग तीन चेंडू तीन गडी बाद करण्याचा पराक्रम पाहायला मिळतोय तो गोलंदाज निखिल याचा. आणि या जर सामन्याचा विचार करायचा गेला, या डावाचा जर विचार करायचा गेला, तर सलग पाच चेंडूत पाच गडी बाद होत आहेत, म्हणजे पहिल्या षटकाच्या अंतिम दोन चेंडूंवरती दोन गडी बाद झाले. त्यानंतर या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवरती तीन फलंदाज हे बाद ठरत आहेत, म्हणजे सलग पाच चेंडूत पाच गडी बाद होत आहेत. तर एका बाजूनं हॅट्रिक नोंदवतोय गोलंदाज निखिल हा गोलंदाज, सुरेख कामगिरी गोलंदाज निखिल याची पाहायला मिळते. फटका हा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक बहुधा चेंडूवरती, सूरज हा येतोय चेंडू अडवतोय, चेंडू परतीची फेड जोपर्यंत होते तोपर्यंत केवळ आणि केवळ एक धाव ही सहजासहजी धावफलकात गणली जाते. या एकेरी धावण्याशी सांघिक धावफलक कैसा पुढे सरसवतोय, धावफलक पोचतोय तो सात धावांवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावा ही धावसंख्या होती, बराच काळ बराच वेळ ही धावसंख्या स्थिरावली होती सहा धावसंख्येवरती. अखेर दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरती सात धावांवरती धावसंख्या पोचते. याही वेळेत एक सुंदर फटका कवरच्या दिशेने पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे करतोय, पाठीमाग बहुधा चेंडूचा पाठलाग होतोय, परंतु चेंडू हा लिलया सीमाशेचं उल्लंघन करतोय. तब्बल चार धावा या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण पाहायला मिळत आहेत. आणि या चार धावांनी सांघिक धावफलक कैसा पुढे सरसावतोय, धावफलक पोचतोय तब्बल अकरा धावा धावफलकावरती. अकरा धावा डबल फिगर धावफलकात गणल्या जात आहेत. एक प्रयत्न मात्र होतोय बहुधा धावांचा पाठलाग करण्याचा, परंतु 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महत्वपूर्ण पाच फलंदाज बाद होत आहेत अकरा धावांवरती. याही वेळेस पुन्हा एकदा त्याच ठिकाणी फटका जातोय, चेंडू त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सीमारेषे लगत, क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत उल्लंघन करण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पाहायला मिळते तेवढ्याच दर्जेदार थ्रो पाहायला मिळतोय, तोपर्यंत दोन धावा तीन धावा बहुधा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळत आहेत. आणि या तीन धावांनी सांघिक धावफलक पुढेचा पुढे सरतवतोय, धावफलक पोचतोय तब्बल 14 धावा धावफलकावरती. 61 धावा एक मोठं आव्हान, सहा षटकांचा म्हणजे 36 चेंडूंचा खेळ. आणि त्या 36 चेंडूंच्या खेळात 61 धावांच्या एका तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना कैशी हाराकिरी ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. आणि परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय, काहीसा विचार विनिमय हे पाहायला मिळतंय, सर्व खेळाडू एकत्र जुटत आहेत, विचार विनिमय हे पाहायला मिळतंय. थँक्यू डी से. गोलंदाजी मार्गावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, गोलंदाजाची गोलंदाज नवीन हा सज्ज होतोय, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ समाप्त, तिसऱ्या षटकाचा प्रारंभ हा पाहायला मिळतोय. बॉलर नेम
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अनुज शाह पुन्हा एकदा सज्ज. पहिला षटकार ज्या प्रकारची सुंदर गोलंदाजी साकारली तो गोलंदाज अनुज सज्ज होतोय. अनुज हे गोलंदाज ऑन हॅट्रिक होता, कारण पहिल्या षटकाच्या दोन अंतिम चेंडूंवरती गडी बाद केले होते. जर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला असता तर हॅट्रिक घेण्याची संधी मात्र होती, परंतु ती संधी हुकते. पहिल्या चेंडूवरती बहुधा सहजरित्या एक धाव निघते. या एक धावांची संख्येची धावसंख्या पुढे सरसावते. धावफलक पोहोचतोय तब्बल 15 धावांवरती. एएससी हरवळेम विरुद्ध गणपती वॉरियर्स धारबंदोडा असा यानंतर होणारा सामना. आणि या सामन्यात नाणेफेक जिंकतोय गणपती वॉरियर्स संघ आणि प्रथम फिल्डिंग घेतोय, म्हणजेच प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतोय. प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रण देतोय तो फलंदाजी करण्याचं. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती अनुज शाह गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. तिसऱ्या षटकादरम्यान सुरेख चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक कवळच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सहजरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ एकेरी धाव ही मात्र धावफलकात पाहायला मिळते. आणि आता मात्र 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काहीशी नामुष्की बहुधा पाहायला मिळते ती फलंदाजांसाठी. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मोठा आघात करणं हे अति आवश्यक असेल, परंतु एका बाजूनं कडवा मारा हा गोलंदाजांचा तिखट बनवतो. हे आव्हान बहुधा एक मोठं लक्ष मात्र साबित करतोय तो पीएफसी बाली संघासाठी. काही वेळेत पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू सीमारेषे लगत येतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रादरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती निश्चितच काहीतरी घडतंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर तब्बल चौकारासाठी. एक सुरेख चौकार प्राप्त पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या एका कमी धावसंख्येवरती वाटत होती, त्या धावसंख्येला एक मोठी चालना देण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. तो या चौकारच्या सहाय्यानं कपिलच्या बॅटमधून सांघिक धावसंख्या वाढतंय. धावफलक तब्बल पोहोचतोय 20 धावा धावफलकावरती. 41 धावांचं अजूनही आवश्यकता. काही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू सीमारेषे लगत. यावेळेस चेंडू बहुधा काउकॉर्नर क्षेत्रात पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव मात्र सहजासहजी पूर्ण. या एकेरी धावांशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक तब्बल पोहोचतोय तो 21 धावांवरती. 61 धावा 36 चेंडूंच्या खेळात एक मोठं आव्हान होतं. सहज सोपं पार करण्याची प्रक्रिया बहुधा झाली फलंदाजांकडून, परंतु मोठे फटके मारण्याच्या सुरुवातीच्या काळात काहीसा खराब प्रयत्न ठरला. आणि तो खराब प्रयत्न मात्र काहीसा अंगलट येतोय. आणि बहुधा एका कमी धावसंख्येवरती पीएफसी बाली संघ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एकेरी धाव बहुधा चेंडूवरती ही पूर्ण. आणि या एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 22 धावा धावफलकावरती. अचूक टप्प्याची गोलंदाजी. पहिल्या वेळेला षटकात गोलंदाज अनुज याची केवळ 6 धावा खर्ची. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याहूनही सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाज अनुज एक रोधक बसवतोय फलंदाजांवरती. केवळ या षटकात एकच चौकार पाहायला मिळतोय. आणि बाकी चेंडूंवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. याही वेळेस एक सुंदर जोरकस फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण. केवळ एकेरी धाव ही पुन्हा एकदा पूर्ण. वारंवार एकेरी धावसंख्येवरती मात्र भर पाहायला मिळतोय तो फलंदाजांचा. जवळपास 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावते. So it's been a very good bowling performance being displayed here by RV Kurgao bowlers. Nikhil was outstanding, took a hat-trick. That's up in the air. Looks like that will be another catch. Yes, it's a straightforward catch to the long off-fielder. And another wicket going down here for PFC Bali. And now in a spot of a bother.
A good looking shot and should be a couple of runs. In fact, it's a boundary here. Beautifully placed. And they get a boundary here. They need more of those. Another 34 runs to get from 16. First boundary here for Rupesh. And the game has changed drastically after that beautiful catch from Suraj. Oh, that's a good looking shot, struck powerfully down the track. But very good fielding there. And very good running as well. So PFC Bali now shifting their gears. Score moves on to 29 runs. Good comeback. Very good comeback here from Mahesh Paedkar. He's a very quick bowler. Rupesh is the man on strike. He's played it through the offside this time. And they're running hard. And they'll get two runs. This is very good running between the wickets. They've got 8 runs now. As score moves on to 31 runs. Another 30 runs they need. Mahesh Paedkar. Still a very good over, I must say. He's picked up a wicket on the very first delivery. But Rupesh is fighting hard for every run. Now that's up in the air. And that should be another catch. The simplest of the catches. There was a slight juggle there from Suraj. But he makes it quite comfortably. And second wicket now for Mahesh. As Rupesh departs. And R.V. Kurgaon now holding a R.V. Kurgaon, your bowler name, please. It's been called as wide. Nitesh is the new bowler. I beg your pardon, Durgesh it is. Bowling a very important over now. 29 required of 12 deliveries. PFC Bali, they need a couple of big strikes every over. Consecutive wide balls now. These are all extra runs. Score moves on to 33 runs. 28 still needed. At least 3 sixes will be needed. He's just pushed it. They're running hard and they should get a couple of runs. Good smart cricket here. It was a short ball once again outside off. And he has pushed it through the point and gully region for a couple. And once again looking to play through the offside, just looking to drive through the offside region.
Dipesh, the new batsman. He has pulled it straight to Bahu once again. And he accepts an easy catch once again. Another wicket going down. Eight wickets have fallen now. That's big. That's a huge hit. Over pitch delivery this time. A first mistake, a first loose delivery here. Well, the Tailenders keeping the game alive for PFC Bali. Can he find another six or a boundary? And up goes the finger. Another wicket. Well, this is very good comeback. Excellent comeback. It's a half tracker. And they've got another wicket off the short delivery. Thank you, DJ. I would like to welcome our guest for today, Shri Sai Raj Gavas, on behalf of entire Shiv Maratha Sports and Cultural Club. I welcome you, sir, Shri Sai Raj Gavas. A warm welcome to you from the commentary box. And Suraj is the last batsman walking out to the middle. And what a wonderful, dominating bowling performance this has been. Suraj. And looks like another dot ball here. This has been a very good comeback from Durgesh after conceding a six off the over pitch delivery. Aniket Desai wasn't pleased with that over pitch delivery and he straight away told his bowler, you cannot bowl there. And very rightly, Aniket Desai, very smart thinking from him to ask his bowler to keep it short, and that has paid the dividends. Aniket Desai, he's a very smart wicketkeeper, batsman. Oh, it's a full toss. And that's a boundary, is it? Yes, it's a boundary. Well, you can't be bowling a full toss at this stage. Still 16. A lot to get here for PFC Bali. Has played it through to the long off fielder. There could be a chance of a run out now. And that goes to the third umpire once again. Third umpire will be in play. Decision pending. Decision is pending.
Urfebau for his outstanding 39 runs knock. Played his heart out. He played his heart out to score those 39 runs, three massive sixes. Requesting Sri Sai Rajkawas to do the honors. Nikhil was also in the run of man of the match. He took a hat-trick. Congratulations, Suraj. And thank you, Sai Rajkawas.